आजच्या मुलींसारखीच घर असो की ऑफिस, तिचं काम ती कुशलतेने करते. जबाबदारी तिच्यासाठी ओझ नाही तर जगण्याची उमेद आहे. कितीही संकट आली तरी त्यातून ती मार्ग काढते. तुमच्या आमच्यातली कुसुम आजपासून रात्री 8:30 आपल्या सोनी मराठीवर. नमस्कार, स्वागत आहे तुमचं डिजिटल प्रभातमध्ये. मागील काही दिवस झाले सोनी मराठीवर एक प्रोमो प्रचंड गाजतोय आणि तोच प्रोमो आहे कुसुम मालिकेचा. एक अधिराज्य गाजवलेली मालिका हिंदी चित्रपटसृष्टीतली कुसुम नावाची होती आणि त्यानंतर नव्या रूपात मराठी सिरियल घेऊन येते आहे शिवानी बावकर. कुसुम या मालिकेत शिवानी बावकरची प्रमुख भूमिका आहे आणि आम्ही तिच्यासोबत खास गप्पासुद्धा मारल्या आहे. पाहूयात ती या मालिकेबद्दल नेमकं काय काय सांगते. सर्वात प्रथम सगळ्यांना नमस्कार, मी शिवानी बावकर आणि आजपासून तुमची लाडकी कुसुम. आज माझी मालिका सुरू होती आहे सोनी मराठीवर रात्री 8:30 आणि पहिल्यांदाच हिंदी मालिका ऑलरेडी होऊन गेलेली कुसुम. सो तो एक ब्रँड आहे आणि मला असं वाटतं की त्याचा एक वेटेज आहे, त्याचं एक वेगळं नाव ऑलरेडी क्रिएट झालं होतं आणि ते आता माझ्या खांद्यांवर आहे आणि मला आता निभावायचं आहे पुढे. पण एक आश्वासन मी तुम्हाला देऊ शकते की असं तुम्हाला कुठेच वाटणार नाही की ही हिंदी मालिका आहे आणि त्याचं मराठी रिमेक होत आहे का काही. कारण अगदी सगळं सेटवरचं वातावरण असो किंवा कुसुम असो किंवा तिच्या आजूबाजूचं सगळंच मराठमोळं आहे. आमचे ईपी आहेत शिवकुमारजी, त्यांचं एक म्हणणं होतं की आपल्या सेटवर मला मराठीच लोक हवी आहेत. कारण कुसुम जर मराठी फॅमिलीला बिलॉंग करते तर सण किंवा इतर तिच्या फॅमिलीमधली लोकं किंवा आपण एकमेकांशी कसे वागतो, आपल्या काय चालीरीती आहेत, ह्या सगळ्या तर आपण मराठीच लोकांना दाखवणार आहोत. तर मग आपलं युनिट कशाला असं वेगळं घ्यायचं किंवा असं काही नाही की की त्यांना ते करता आलं नसतं किंवा ते दाखवता आलं नसतं. पण आपल्या लोकांना ते ऑलरेडी माहिती आहे, आपली लोकं आपल्याबरोबर इतकी वर्ष काम करतात. सो आमचं युनिट पण सगळं मराठमोळं मराठी युनिट आहे आणि तुम्हाला सिरियलमध्ये पण पूर्ण मराठी टच दिसणार आहे आणि कुसुम ही मराठीच मुलगी आहे आणि पूर्ण मराठमोळं वातावरण आपल्याला सिरियलमध्ये दिसणार आहे. आपण जी कुसुम पाहिली होती मला वाटतं की त्याबरोबर कम्पेअर करणं या क्षणाला चुकीचं किंवा मला ते कुठे कम्पॅरिझन दिसत नाही आहे. कारण जेव्हा मी बालाजी टेलिफिल्म्सच्या ऑफिसमध्येही गेले होते ब्रीफिंगसाठी, तेव्हा त्यांनी मला जे कॅरेक्टर एक्सप्लेन केलेलं त्यात पण त्या तेच म्हणाल. आमच्या मॅम होत्या तनुश्री दास गुप्ता म्हणून, त्याही आम्हाला हेच म्हणाल्या की तुला तुझी कुसुम उभी करायची आहे कारण तू तुझ्या लोकांसाठी, तुझ्या माणसांसाठी आणि तुझ्या प्रेक्षकांसाठी कुसुम ही भूमिका साकारणार आहेस आणि तुझ्या प्रेक्षकांना तुझ्याशी कनेक्ट व्हायचं आहे. तर तुझी कुसुम ही फक्त तुझी आहे, यात आमचं काही नसेल. तुला जशी कुसुम वाटते, जसा तुला अभ्यास करायचा आहे कुसुमचा तसा तू अभ्यास कर, काही डाऊट्स असले तर आम्ही आहोतच. पण असं कुठेच तू दडपण घेऊ नकोस की तुला तेच दाखवायचं आहे. कारण काळानुसार मला वाटतं की सगळे प्लॉट्स बदलतात, आपण बदलतो. सो हे मराठी बरोबर म्हणजे सोनी मराठी बरोबर बालाजी टेलिफिल्म्सचं एक असोसिएशन आहे पहिल्यांदाच. सो आपल्याला नवीनच काहीतरी बघायला मिळणार आहे आणि ऑब्व्हियसली समाजाला एक मेसेज पोहोचवणारी ही मालिका असणार आहे. सो डेफिनेटली तुम्हाला नक्कीच आवडेल आणि आजपासून सुरू होते. सो मला पण, मी आज पुण्यात आहे, माझी खूप इच्छा होती की मी एपिसोड टीव्हीवर पाहावा. क्या बात है. पण ठीक आहे, प्रमोशनसाठी मी तुम्हाला सगळ्यांना भेटू शकते, यापेक्षा अजून काय पाहिजे. सो मी कदाचित ट्रॅव्हलिंगमध्ये असेन किंवा काही, पण सोनी लिव्ह आहेच, आपण मी तर पाहूच शकते. पण तुम्ही अजिबात टेलिकास्ट मिस करू नका कारण पहिला टेलिकास्ट असणार आहे आणि आय एम एक्सायटेड आणि आय एम शुअर की तुम्हीही तेवढेच एक्सायटेड असाल. आपल्याला डेफिनेटली आपण आपल्या प्रोमोवरनं आपल्या लक्षात आलंच असेल की तिचं माहेरचं आणि सासरचं हे दोन्हीही वेगवेगळी बॅकग्राऊंड्स आहेत आणि तिच्याही मनात असं येऊ शकतं की मी चाळीतनं या एवढ्या मोठ्या घरात गेले तरी तिथे ॲडजस्ट कशी होईल. सो
मला वाटतं की जस्ट बिकॉज बालाजी आहे किंवा जस्ट बिकॉज हिंदी बॅनर आहे त्याचं दडपण कुठेही मला येत नाही आहे, कारण शेवटी मी सगळ्या मराठी टेलिव्हिजन ॲक्टर्सबरोबर किंवा माझ्या टीमबरोबर काम करते आहे. सो मला असं त्याचं दडपण कुठेच आलेलं नाही आहे. तर कुसुम आणि माझ्यातला हा एक गुण आहे जो सारखा आहे. ती जेवढी कॉन्फिडेंट तिच्या माहेरी होती किंवा लग्नाआधी होती ती तेवढीच कॉन्फिडेंट तिच्या लग्नानंतरही आहे किंवा असणार आहे, आपल्याला ते दिसणार आहे. सो मलाही त्यात असं काही वाटत नाही आहे की अरे बापरे आपण हे कसं करणार, मला अजिबात असं वाटत नाही आहे. मला मला माझी खात्री आहे की जर कुसुम मला कनेक्ट होती आहे तर कुसुम तुम्हालाही कनेक्ट होईलच. खूप सिनियर ॲक्टर्स आहेत माझ्याबरोबर ज्यांनी ऑलरेडी कामं केलेली आहेत. माझे बाबा दाखवले आहेत मोहिनीराज सर, मग आभा वेलणकर माझी आई आहे, माझे सासरे आहेत राहुल मेंदळे, मग शिल्पा नवळकर माझी सासू असणार आहे. माझ्याबरोबर जे लीड आहेत अजिंक्य ननावरे, हे पण टेलिव्हिजनमधला एक नोन फेस आहेत. सो सगळ्या नोन फेसेसबरोबर काम करताना ऑब्व्हियसली प्रत्येकजण आपापल्या एक्सपिरियन्स घेऊन आलेला असतो आणि प्रत्येकजणाकडून काही ना काही शिकता येतं. छोटं का असे ना किंवा ते मोठं, तर ऑब्व्हियसली सिनियर ॲक्टर्स असताना आपल्याला बऱ्याच काही गोष्टी त्यांच्याकडून शिकता येतात. त्यांचं एक वावर, त्यांचा जो वावर सेटवर असतो तो जाणवतो की सिनियर ॲक्टर्स आपण यु नो आपल्याबरोबर सिनियर ॲक्टर्स काम करतात. त्यांचा एक वावर असतो, त्यांचा एक ऑरा असतो. आणि मला तर फारच आनंद होतो की मला ती संधी मिळाली की एवढ्या सिनियर ॲक्टर्सबरोबर मला काम करायला मिळतं आहे. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल फॉर दॅट. आणि डेफिनेटली मी पण जेवढं शिकू शकेन तेवढं मी शिकते, जेवढा अभ्यास करू शकेन तेवढा अभ्यास करते, कारण आफ्टर ऑल कनेक्ट झाले पाहिजे आणि ते आपण करूच. सो मी जेव्हा कॉलेज करायचे तेव्हा मी नाट्य विभागात होते, पण मला फुल टाईम ते करता आलं नाही, कारण माझ्या घरच्यांचं असं होतं की तू अभ्यासही कर आणि जर अभ्यास म्हणजे तुझं करिअर कुठेही कॉम्प्रोमाइज करू नकोस आणि त्यानंतर जर तुला ॲक्टिंग करायची असेल तर तू ॲक्टिंग करू शकतेस. सो माझा अभ्यासाकडचा कल जरासा जास्त होता आणि तसे मार्कही खूप चांगले मिळायचे. सो घरच्यांना असं व्हायचं की तू मग हे कर, तू अकॅडमिक. आमच्या घरात असं कोणी या फील्ड रिलेटेड कोणी काही केलं नाही आहे. माझी आई संस्कृत बॅलेज करायची, ती डान्सर होती. सो तिच्याकडून ते माझ्याकडे आलेलं, पण बाबांच्या साईडला असं काहीच नव्हतं. पण येस, मला ते करायचं होतं आणि मी सांगितलेलं की मी अभ्यास पूर्ण करीन आणि मी इथे ऑडिशन्स देईन, हे करीन ते करीन. लागिरच्या निमित्ताने मला ती संधी मिळाली. त्यात तर उलट माझ्यासाठी ॲज अन ॲक्टर म्हणून जर पहिलीच मालिका होती आणि ती पहिलीच मालिका इतकी अवघड होती माझ्यासाठी की त्यातूनच मला वाटतं मी बरंच शिकू शकले, कारण भाषा वेगळी होती तिकड. माझं गाव तसं मी रोज म्हणजे माझ्या सगळ्या मैत्रिणी मे महिन्याच्या सुट्टीत ना गावी जायच्या. माझं असं काही मी गावी जाणार आहे किंवा असं काही इतकं नसायचं. मी ग्रामीण भाषेची ओळख नव्हती आणि तिकडच्या लोकांची वावर जसं जसं वागतात काही कल्पनाच नव्हती. पण तिथे गेल्यावर तीच मुलगी त्या साताऱ्यातल्या मातीतली मुलगीच वाटली पाहिजे असा तो एक चॅलेंज माझ्यासमोर होता. आणि तेव्हा जे दडपण आलेलं ते टीममुळे ऑफकोर्स थोडंसं निवळलं, कारण सगळ्यांनी मदत केली, सगळ्यांनी मला समजून घेतलं, शिकवलं. सो तो एक वेगळाच अनुभव होता जो मी कधीच विसरू शकणार नाही. त्यानंतर मी अजून एक मालिका केली ज्याचं नाव होतं अल्टी पल्टी. त्याचं आम्ही मुंबईत शूटिंग केलं. त्याचा विषय थोडासा वेगळा होता, यंग विषय होता जरा यंगस्टर्ससाठी. तो एक वेगळा अनुभव होता. त्यानंतर मी अजून एक कॉमेडी शो केला. मग त्यानंतर मनमंदिरा म्हणून एक सूत्रसंचालन मी करू शकले. ते माझं ती माझी पहिलीच अँकरिंगची संधी होती. आणि येस, मूवी म्हटलं तर उंडगा नावाचा एक चित्रपट मी केलेला, त्यातूनही मी बरंच काही शिकलेले. आणि आता कुसुम ही संधी माझ्यासाठी खूप मोठी संधी आहे, कारण मला लॉकडाऊन नंतर माझं एक निश्चित होतं की मला काहीतरी स्ट्रॉंग रोल हवाय मला. आणि मला बायकांसाठी म्हणजे एका स्त्रीसाठी सुटेबल असा स्ट्रॉंग रोल हवा. स्त्रीचंच सगळ्यात जास्त आपण बोलू शकतो की लाईफ दाखवतात किंवा म्हणजे आता कुसुममध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की कुसुम जी आहे ती सगळ्यात आधी सगळ्यांचा विचार करते आणि मग शेवटी तिच्या स्वतःबद्दल
विचार करते आणि मला वाटतं बायका अशाच असतात. म्हणजे आपल्या आईचंही आपण जर एक्झाम्पल घेतलं तर घरी ती आल्यावर आपण तिला विचारतो की खाऊ आणलास का, अरे माझं हे तू रिटर्न करणार होतीस ते करून आलीस का. मग बाबा विचारतात काय गं का आणलंस, माझा शर्ट इस्त्री करून आणलास का, काही म्हणजे ते सगळं आपण विचारतो आणि ते इतकंच आपल्या नेहमीचंच हे कॉन्व्हर्सेशन असतं आईबरोबरचं. पण आई तू तुझ्यासाठी काय घेतलंस हा प्रश्न मला नाही वाटत फार जण विचारत असतील, किंवा ती स्वतःही तिच्या स्वतःसाठी काही इतकं घेत नसेल. सो हे जे केअरिंग नेचर असतं ते बायकांना आतूनच येतं, म्हणजे ते त्यांना शिकवावं लागत नाही. आणि जेवढं बायका मल्टी टास्क करू शकतात तितकं मला नाही वाटत पुरुष करू शकतात. सो येस, इथे पॉईंट आहे ह्या बायकांसाठी की तुम्ही जर एवढं करू शकता तर तुम्ही स्वतःला विसरू नका, कारण तुम्ही तुमचं अस्तित्व एक खूप तुमचं अस्तित्व एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे, खूप महत्त्वाचं आहे तुमच्या स्वतःसाठी. आणि इतरांसाठी इतकं करताना तुम्ही स्वतःचं ते अस्तित्व विसरू नका. आणि हेच आपल्याला कुसुम दाखवणार आहे, कारण तीही तुमच्या आमच्यासारखीच एक साधारण कॉमन गर्ल आहे जी ट्रेनमधून प्रवास करते, जी मिडल क्लास आहे, जिचे व्हॅल्यूज खूप स्ट्रॉंग आहेत. आई वडिलांना सांभाळणं, तिला असं काहीच त्याच्यात वावगं वाटत नाही की मुलाने करावं आणि मुलींनी नाही, कारण मुलीचं लग्न झालं आहे म्हणून आता आईबाबांना मी कसं सांभाळू, किंवा माझ्या सासरच्यांना आवडणार नाही का की मी जास्त घरी जाते. ह्या हे सगळे प्रश्न खरं तर पडलेच नाही पाहिजेत मुलींना, पण दुर्दैवानं आपल्या सोसायटीत अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे मुलींना कॉम्प्रोमाइज करायला लागतं. सो हा एक पॉईंट ऑफ व्ह्यू आहे, तो कुसुमच्या माध्यमाने मला बदलायचा आहे. माझा एकच ड्रीम रोल नाहीये, जसं मी मगाशीही म्हणाले की मला आफ्टर लॉकडाऊन एक खूप स्ट्रॉंग आतून एक इच्छा होती की एखादा स्ट्रॉंग कॅरेक्टर प्ले करायचं आहे. कारण जेव्हा आपण एखादा स्ट्रॉंग कॅरेक्टर प्ले करतो ना, तेव्हा आपल्याला त्या कॅरेक्टरमधून बरंच काही शिकता येतं. आणि कदाचित जेवढी कुसुम समजूतदार आहे, जेवढी ती सहनशील आहे, जेवढी ती इतरांचा विचार करते, तेवढं करणं किंवा मॅनेज करणं इतकं सोपं नसतं. सो मला असं वाटतं की मला तिच्याकडून बरंच काही शिकता येईल, म्हणून मला स्ट्रॉंग रोल्स करायचे आहेत. आत्तापर्यंत देवाच्या कृपेनं, बाप्पाच्या कृपेनं मला ते जमलं आहे, मला ते करता आलं आहे. त्या संध्या माझ्याकडे तशा चालत आल्या आहेत. सो ही पण एक तशीच संधी आहे जी मला कुसुम या मालिकेच्या माध्यमातून मिळालेली आहे. आणि संधीचं सोनं करणं आपल्याच हातात असतं, आणि आय विल गिव्ह माय 100% टू दॅट. कुसुमच्या ज्या शेड्स आपल्याला पूर्ण मालिकेत पाहायला मिळणार आहेत, मला वाटतं प्रत्येक स्त्री सगळ्या अशा सिच्युएशन्समधून जात असते. पण एक असतं की आपल्या मनात एक इच्छा असते, किंवा आपल्या मनातले एक म्हणजे काही क्वालिटीज इतके स्ट्रॉंग असतात, त्या काही काही कारणांमुळे आपल्याला गिवअप करायला लागतात. सो त्या कुठेही गिवअप न करता ते मोटिवेशन सगळ्या बायकांना कुसुमकडून मिळणार आहे. सो येस, हा पण एक खूपच स्ट्रॉंग रोल आहे. प्रभात, आपल्याला माहिती आहे की खूप जुना खूप काळापासून चालत आलेला न्यूजपेपर आहे, आता डिजिटलीही आपण ॲक्टिव्ह आहोत. सो मला खूप ॲक्च्युली वाटतं की इट इज माय ऑनर की आज मला इथे येता आलं. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल की आय कुड गेट दिस अपॉर्च्युनिटी. आणि मी पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगू इच्छिते की कुसुम नक्की पहा 8:30 वाजता आजपासून सोनी मराठीवर.